तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते सुरेश धस यांनी राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांवर तोफ डागली आहे. धनंजय मुंडे यांचं नाव न घेता काही नेते स्वतःला अजित पवारांपेक्षा मोठं समजायला लागल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. तसंच पक्षातीलच काही लोकांमुळे माझे उमेदवार पराभूत झाल्याचं देखील त्यांनी आरोप केलाय. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही लोक हे आम्ही शरद पवारांचा ब्रेन आमच्या ताब्यात आहे, अजित पवारांचा ब्रेन आमच्या ताब्यात आहे, आम्हीच अजित पवारांपेक्षा मोठे, अशा प्रकारचे काही गोष्टी या जिल्ह्यामध्ये घडायला लागल्या. या जिल्ह्यामध्ये पक्ष जो आहे तो वाढवायचं काम मीच केलेलं आहे, परंतु ही नीती नाही ना. मी सगळ्यांना राष्ट्रवादीत घेतलं, सगळ्यांना पक्ष वाढेल असं, आणि जे पाठीमागून पदासाठी याच्यासाठी लोक आले त्यांनी जर उठून आमच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने चुकीच्या भूमिका जर ते घेत असतील तर नाविलाज असतो अजितदादांचा आयुष्यामध्ये कधीही आदेश डावलला नाही. मी अजितदादा म्हणतील ते प्रमाण मानलं, परंतु पहिली वेळ आहे दुर्दैवानं माझ्यावरती ही पाळी आली.